असल मालवणी असल। रत्नागिरी एक्सप्लोर होत आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारी मी फक्त वेज खाते पण त्यासाठी पण मला आमंत्रण आलेलं आहे आमंत्रण हॉटेलमधनं परत एकदा आणि इथली वेज थाळी पण अतिशय सुंदर असते उत्कृष्ट अशी काजू उसळ इथे मिळते आणि काळ्या वाटाण्याची उसळ पण मिळते सो आज आपण ती थाळी बघणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत गणपती पुळ्याला सो मेक शुअर यू कीप वॉचिंग। हॉटेल आमंत्रणचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कोंकणी मालवणी जेवण अस्सल पद्धतीने बनवतात नॉनव्हेजही नॉनव्हेज महाराजा सी फूड थाळीचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तो नक्की बघा। आज आपण बघणार आहोत यांची अस्सल मालवणी व्हेज थाळी आठवण घरची चव आपुलकीची असं का म्हणतात हे आता आपल्याला कळेल। या हॉटेलच्या मालकांनी म्हणजेच सिद्धेश कदम यांनी नुसतं नॉनव्हेजला प्राधान्य न देता व्हेजलाही तेवढंच प्राधान्य दिलेलं आहे। या व्हेज थाळीमधला प्रत्येक पदार्थ हा अस्सल कोंकणी पद्धतीने बनवलेला आहे। मग त्यांचं वरण असू दे त्यांच्या इथल्या चटण्या असू दे तिथला भात असू दे का सोलकढी सगळं तुम्हाला टेबलवरती गेल्यानंतर कळेल जेव्हा मी ते टेस्ट करायला लागेन की ते का आणि कशा प्रकारे मी अस्सल कोंकणी असं म्हणत आहे। आणि ही थाळी माझ्यासाठी अजून स्पेशल आहे कारण माझं फेवरेट म्हणजे काजू उसळ ह्याच्यात येणार आहे। आता आपण भेटूया सिद्धेशला। सुरुवात कशी झाली? 2001 ला झाली। बाबांनी व्हीआरएस घेतला बँकेमध्ये त्यानंतर आई बाबा आणि मी तिघांनी मिळून हॉटेल चालू आणि कोकणी म्हणा तुम्ही तर चालेल घरगुती जेवण पाहिजे होतं लोकांना त्याप्रमाणे आम्ही चालू केलं। त्या व्हेज मेन्यूमध्ये आहे ही व्हेज दम बिर्याणी त्याच्यानंतर आहे ही आपली थाळी आणि ही आहे काजू उसळ। सो थाळीमध्ये काय काय येतं? कोबीची भाजी नारळासकट पापड वरण एकदम मालवणी स्टाईल सोलकढी ताक कोशिंबीर उकडीचा मोदक गुलाबजाम ही आहे चटणी लोणचं मऊ अशा तांदळाच्या भाकऱ्या आणि ही काजू उसळ। पहिलं मी टेस्ट करणार आहे इथली जी अस्सल मालवणी गोडी डाळ ज्याला म्हणतात। हा हा मस्त हिरव्या मिरचीचा असा मस्त तिखटपणा आहे सुंदर मालवणची आठवण आली मला सोलकढी सोलकढी आणि पांढरा भात। हा पांढरा भात मी आज खाणार आहे। मी ॲक्च्युली आत्ता पहिली बाईट सोलकढी बरोबर या भाताचीच घेणार आहे। विषय एंड सोलकढी आणि हा भात खरंच विषय एंड आहे। मला वाटतं एकंदरीत ना यांनी आपल्या हेल्थ वाईज एक खूप विचारपूर्वक असा मेन्यू आणि त्यांचं जे बनवण्याची पद्धत पण आहे ती त्यांनी पोटाला एकदम लाईट असं पण त्यामध्ये सगळी व्हरायटी व्हेज असू दे नॉनव्हेज असू दे असं मेंटेन केलेलं आहे। मऊ भाकरी असं कुठलीच डिश अशी उग्र नाही आहे। काजू उसळमध्ये काजू एवढे आहेत मला हे आवडतं असं नाही आहे की काजू उसळ आहे तर त्याच्यामध्ये काजू कमी आहेत त्याची चव नीट उतरत नाही। काजू उसळ खायला तर तुम्ही इथे नक्कीच या आणि नॉनव्हेजचा ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही प्लीज बघा महाराजा सी फूड थाळीचा। पापड ही चटणी वाव खोबरं तीळ आणि लसूण तर चटणीला पण एवढी सुंदर चव आहे। कोबीची भाजी खाऊन मला त्यांची टॅगलाईन अगदी बरोबर आहे खरंच मला घरी जेवल्यासारखं वाटतंय।
आणि हे सगळ्या ज्या या थाळ्या आहेत त्यांनी त्या प्रकारे अशा बनवलेल्या आहेत किंवा जे काय जी क्वांटिटी पण त्यांनी दिलेली आहे आणि म्हणजे सोलकडी आपली एका मोठ्या वाटीत आहे, ताक जे आहे ते जरासं कमी आहे पण पोटाला म्हणजे पाचक शक्ती जरा छान राहील जेवल्यानंतर, इथे नॉनव्हेज पण खाल्लं तर ह्या सगळ्या गोष्टी छान पचतील अशा आय थिंक एका उद्देशाने त्यांनी हे ताक पण ह्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. जसं नॉनव्हेज पण ते डीप फ्राय करत नाहीत, मासे जे फ्राय करतात शॅलो फ्राय असतात. तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर प्लीज महाराजा सी फूड थाळीचा ब्लॉग बघा, ही आहे लिंक. ओपनिंग होत आहे व्हेज मटका बिर्याणी याचं. महाराजा थाळीमध्ये तर चार प्रकारची अशी मटकी होती, चार प्रकारचे असे वेगळे राईस होते. हा कोळसा त्यांनी ठेवलेला आहे या वाटीत, ज्यांनी प्रत्येक भाताच्या शितात हा एक असा छान स्मोक्ड फ्लेवर येतो. त्यात काय काय आहे, ओ वाव, बिर्याणीचा असा अरोमा आहे. त्यात बीन्स आहेत, मटार आहे, काजू पण आहे. तर आता ही ताटात घेऊया. त्याच्यात गाजर दिसत आहे मला, बीन्स दिसत आहेत, त्याच्यानंतर पनीर आहे, कोशिंबीर. मस्त असा स्मोक फ्लेवर आहे या बिर्याणीमध्ये. एकदम हेल्दी आहे, जास्ती ऑइली नाही आहे. तळलेला कांदा मस्त मजा आहे. मी घेते आपला हा पांढरा भात आणि या पांढऱ्या भाताबरोबर खूप ह्या थाळीत एवढ्या गोष्टी आहेत ज्याचे कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय करू शकता. तर आता ह्याच्यावरती मी लिटरली तीन सेक्शन्स बनवते आहे. एक मी वरणाबरोबर खाणार आहे, एक मी काळ्या वाटाण्याची उसळ आणि पांढरा भात म्हणजे खाल्लाच पाहिजे आणि पापड, वरण भात आणि लसणाची चटणी. काळ्या वाटाण्याच्या उसळचा जो वास आहे ना, त्यांनी मला माझ्या घरची आठवण येते. म्हणजे कोकण मालवण इतका एखाद्या पदार्थाच्या वासाने पण किती आठवणी माझ्या ताज्या. सर्वात आधी आहे हे जे टिपिकल गोड वरण आहे कोकणातलं ते आणि लसूण चटणी. काय म्हणजे खरं ही डाळ इतकी माइल्ड असते ना की त्याच्यात तुमचं मीठ पण चुकलं ना तर ते लगेच कळून येतं. आणि मीठ पण बेसिकली चव आणण्यासाठीच असतं. तर त्याचे जे एकदम माइल्ड फ्लेवर्स आहेत ना, मिरची आणि मीठ हे या गोड्या वरणात आय थिंक जर तुम्ही चुकला तर तुम्ही चुकला, पण इथे परफेक्ट आहे. काळ्या वाटाण्याची उसळ तर म्हणजे आंबेरीची आठवण आली मला. सो या थाळीमध्ये तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ पण मिळते. म्हणजे तुम्ही काजू उसळ घेतली त्याच्याबरोबर, पापड, काळ्या वाटाण्याची उसळ आणि पांढरा भात. अस्सल मालवणी, अस्सल. सोलकडी मला तर असं म्हणायला हरकत नाही की ही व्हेज थाळी जरी तुम्ही खाल्ली ना तरी तुम्हाला मालवणी कुझिनचं एक जे काय म्हणू शकतो आपण बेस काय आहे ना हे कळेल. या गोड्या वरणातनं, काळ्या वाटाण्याच्या उसळीतनं, त्याच्यात जो मसाला वापरला जातो हेच बनवतात. काजू उसळ, सोलकडीमध्ये जे कोकमं वापरलेली आहे त्याचा किती छान माइल्ड असा ती टेस्ट असते, कोथिंबीर आणि आपला हा पांढरा भात. तुम्हाला सगळं नॉलेज मिळून जाईल, सगळं कम्प्लीट. नॉट टू फॉरगेट, चल मालवणी व्हेज जेवणाची पूर्तता करायची असेल तर आपल्याला लागतो उकडीचा मोदक आणि गुलाबजाम पण इथे आहेत थाळीमध्ये, पण मी आता खाणार आहे हा मोदक. पोट मस्त भरलेलं आहे, मला असं वाटतं गणपतीपुळ्याला पोचून नुसता एक छान असा वॉक घेतला पाहिजे आणि ब्लॉगची समाप्ती केली पाहिजे. हॉटेल आमंत्रणवरनं निघून आता आम्ही चाललो आहोत गणपती पुळ्याला. आणि रत्नागिरीमध्ये शहरीकरण जास्ती न झाल्यामुळे मॉल्स आणि रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजसाठी जास्ती ठिकाणं नाही आहेत, पण आरेवारे बीच हा असा सुंदर स्पॉट आहे जिथे रत्नागिरीची मंडळी येऊन पिकनिक साजरा करू शकतात. आणि ये हसी वादिया असा फील या रोडवरती येतोय. आता आपण दर्शन घेणार आहोत, हा आहे एंट्रन्स मंदिराचा, पण आता दर्शन होऊ शकत नाही आहे.
तर त्यांनी ऑनलाईन काय म्हणते सॉरी स्क्रीनवरती दर्शन देण्यासाठी एक प्रोव्हिजन केलेली आहे जी आता आपण बघणार आहोत. म्हणजे युजली आपली लाईन इथनं सुरू असते आणि ह्या लाईन अशा झिगझॅग होऊन पोचतात, बट नाही आता कोण, सो सगळे जात आहेत आता त्या स्क्रीनवरच्या दर्शनासाठी. मंदिराला लागून हे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला पूजेची सामग्री आणि नारळही मिळतो. एंट्रन्स बघितलं ना तर ते इथे लाईन संपते आणि हा आहे बीच. इथे युजली पार्किंग होतं, सो तिथे तो स्क्रीन लावलेला आहे. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण दर्शन घेऊया गणपती पुळे समुद्राचं. पण रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी खूप छान पिकनिक स्पॉट आहे आणि इथे खूप लोक दिसत आहेत विथ फॅमिली, पर्यटक मंडळी. पाणी जरा लांब आहे, मी आता बघा एवढं चालत जाणार आहे पाण्यापर्यंत. काळे ढग आलेले दिसत आहेत, बहुतेक पाऊस पडणार आहे. हा इथे थोडस रिलॅक्स होणार आहे आणि एक वॉक घेणार आहे मस्तपैकी. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही ऑलरेडी केला नसेल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन पण दाबा. अशी रिलॅक्स फील करते मी. सो मी आता मजा लुटते ह्या निसर्ग सौंदर्याचा आणि तुम्हाला लवकरच भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.